अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः जय जयाची रघुराया नमन माझे तुमच्या पाया करुणा करावी सखया छाया कृपेची तुमचे कटाक्षे करुन निरसो माझे भव अज्ञान स्वरूपी लाग अनुसंधान हेची कृपादान मज द्यावे मी बुडितो या भवसागरी येथुनी माते काळी सत्वरी

श्रवण की कथा प्रसर नूतन कथा म्हणून की जे पद्य रचना कथा भाग जाना, पूर्वी पद्य पुराणा श्लोक जाना तेतीचे, ऐकलक्ष्मी सावधान मागे निरुपीले कौदान परी पाहिजे सुलक्षण अलक्षण नसावे असावे सुंदर पौष्टिक आणि वरी सत् सत, सवत्सक दुग्धी जेवी बलाहक वर्षितोय अपार रोड अथवा रोगिष्ट मृतवत्स नसावे स्पष्ट किंवा वंद्या दानाते अथवा रोगी व्याप्त शरीरी दुद्ध न देती एसी धेनु दानाते निर्धारी योग्य सुंदरी नसे लाला ती खैरिंडीवरी वरी एक शृंगी नसावी तरी आपुले पया पण प्राशन करी पाना चोरी दोहिता ऐसी ऐसी या चेनकीचे तान दान, दान केली या कवन पुण्य जैसे अजागळीचे स्तन दुग्धना शोनित काही लक्षणयुक्त बरवी सहकुटुंबी ब्राह्मणा ते द्यावी अलंकारयुक्त असावी दोहन सहित एसी दिदलिया दान तेने संतोषे जनार्दन मग ते पावती मोक्ष सदन यासी संदेह जान सेना अपात्री केलिया दान तरी ते नरकासी कारन म्हणून सत्पात्री ब्राम्हण पाहोनी निदान द्यावे धेनु ते बहुत दुधाची सुलक्षणिक सवतसाची दानिशाची परीपदवी साची पावेतो तयाचा जन्म सुफळ झाला आणि सप्तकुळांचा उद्धार केला इतर दिन पुरुषाला दान तयाला घडेना मनोनिया मलमासी जान अगत्यकीचे गोदान नारी अथवा पुरुष जान भाग समान उभयासी अहो ये धेनु यज्ञाचे नेत्र आणि स्वतंत्र मुख स्वतंत्र मात्र जे दुर्लभ सुराते इंद्रादि सुरवर मनीती अमृत ति अमृत पाही पाहि माते प्राप्त नाही जे भूलोकी अपार म्हणून समग्र सुरवर धेनु गात्री प्रवेशलचार आणि पार प्रवेशला धेनु आंगी यदर्थी श्लोक सम्मतिचा असे हो ग्रंथा तरीचा तोची निवेदितो साचा अर्थ तयाचा पहावा तव आशंका घेऊन सत्वर श्रोती बोलिले उत्तर सर्वत गात्री सुरवरा किंकार न प्रवेश यदर्थी इतिहास बरवा श्रोती एक चित्ते परिसावा जो एकता सर्व जीवा संशय अनायासे तरी पौलव्य नामे ना तपोबळे ऋषीश्वर तपो जेश्व शरीर चरलां। तप अपार आचरला तयाची तपसामर्थे भय उपजले वासवाते मग प्रेरिता झाला अप्सरा ते तपक्षयाते ते ऋषीचा अप्सरा मनती अमरेषा तपा क्षय की जे कैसा ऋषी राजसा देखता अम्मा शापिल तव आज्ञा देते से इंद्र आता तुम्ही जावे सत्वर पुढे असेल जे होणार ते ते सुखे होऊ का इंद्राचा हा गुण करावा जान। हे पूर्वापार लक्षण वासवा असे पै असो आज्ञा घेऊन अप्सरा येत्या झाल्या त्या अवसरा निवास जेथे ऋषीवरा ऋषी वरा महाराज पौलव्या ते ए ओनिया आश्रमा निकटी ऋषी ते अव लोकिले दृष्टी तव तो तपस्वी महाहटी तपश्चरे बसला असे तव त्या देवांगना जाना अवलोकुनी ऋषीराण चमकत चमकत सन्निधाना हास्यवदन अवलोकिले ध्यान विसर्जुनी मुनी तया ते देखले नेनी, तयाे तया लागुनी, किमर्थ मांडिला आम्ही नमा कवना ते काही हा किमर्थ पेटला अमुचे डाई मनोन क्रोधयुक्त ते समयी शाप द्यावया उदित शापोदक करी घेऊनी आव्हा निले वासवा लागुनी तो येरी कडे काय झाली करणी इंद्रभोवनी पै तेव्हा सिंहासनावरी वासव तव खळवलीला जयाचा देहो चो हो पहा हो सबोवते अवलोकित शापोदकाचे सामर्थ्य मोठे इंद्राचे आंगी उठले काटे मग पिशा चवत पडतसे नेटे जेथे ऐसे कमळासन घाबरे पनी ते समयी ब्रह्मयाचे पदी मस्तक ठेवी म्हणे आता रक्षिये समयी करुणा करा दातारा कमळासन म्हणे तेव्हा अपराध घडला वासवा तो साकल्प आम्हा निवेदावा म्हणजे उपाव सुचेल तव बोले सुरेश्वर पौलवे ऋषी तपे थोर तया सत्वर देवांगना प्रेरिल्या मी इतका इकडे वृत्तांत झाला तिकडे ऋषी ते विलंब लागला म्हणे अर्जुन इंद्र का नाही आला किमर्थ लागला विलंब काय माझी झाली तपहानी मलिनता झाली तपा लागुनी मनोन ध्यानी विचारुनी तसे तव इंद्रा तेन देखे निजासनी तो तव गेले सा पळु कमळासने आश्वासुनी निजासनी बैसविला मग ऋषी आणि कौदक घेता झाला निशंक आव्हानीला कमळ नायक इंद्र ते काळी तवा तवासनी चंचल ब्रह्मा देव मने फळाला तुमचा प्रादुर्भाव आम्हा सहित ऋषी राव आव्हानिता झाला शापाते आता उपाव करी कवन जवळी करावा जनार्दन मग उभयंता ते तून निगते झाले लगबगे घाबरेपणी येऊन जाण नमिते झाले जनार्दन मग म्हणती तया लागून रक्षी महाराजा जय जयाजी जनार्दना जगपाळका विश्वरक्षणा दयानिधी करुणा घरांगता वज्र पतित पावन हे बिद्रावळी ती सत्य करी जे काळी आम्ही अपराधी कृपा बळी आम्हा रक्षी दातारा ऐकुनियेसे उत्तर बोलता झाला कमळावर कवने केला तुम्हा ते जो जार तोची प्रकार सांगीजे तव बोले कमळासन पौलव्य ऋषी तो तपोधन तया क्षणवया लागून अप्सरा वासवे पाठविल्या परमक्रोधी ऋषी सज्जन शापोदके वासवा ते पराभवून तेने तो भयाभीत होऊन जान मज पातला आम्ही आश्वासिले तत्वता तो शापाला आला मज उभयंता, म्हणून उभयो जालो तव दर्शना आता कळेल तैसे पाही आम्हा रक्षी नाना मग बोलता जाषशाई ते समयी सुरेशा ते ह्याच्या विषयी प्रथम शिकवान तुम्हा ते निवेद दिली से जान जे नक्षळावे ब्रह्मा ब्राह्मणाला अगुन साहसा जान सुरेशा ब्रह्मशापे करून या तव संपत्ती गेली विलया मग ते सागरी काढावया परम मज झाले या लागी कैसा असे ब्राह्मण परिते माझीची मुख न कळे तयांचे विंदान कवने घटी कैसा मी एसे बोलत बोलत एक क्षण एक अवकाश लागला तेथ तो येरीकडे पौलव्य काय करीत विचारित निज मानसी म्हणे अद्याप पाही उभयंता ते न देखे म्हणून पेटला से तोडाई उदकानी घेतले विष्णू सहित ब्रम्हो देवे आव्हानिता झाला वासवो तवक वैकुंठी देवादी देव घाबरा झाला निजांगी म्हणे ऋषीची आया आले तर तुम्ही लपावया परिसंग दोष पाहिया अम्मा भोवला तात्काळ मज सहित ता दोघे ऋषीने उदक घेतले रागे म्हणून उठला लाग वेगे कैलास मार्गे पळाला पुढे पडतसे जनार्दन मागे धापे दाटले दोघे जन बाप शापाचे भय दारून वा वाहे भगवान स्व आंगे ब्राह्मण शाप परम द्वाड राजा नहू शकेला सरड, नारदाची नारदी लज्जे आड लपत हिंडे चहू कडे एसे सांगो आता किती कथापरिसहू पुडती एसे पळता त्रिवर्गा प्रती कैलासपती आटो पिला जोडूनिया कर पुटी नमते झाले दुर्जटी वाचा जालिसे पुटी बोलता ओठी शब्द नये बो तव बोले शूळ पाणी किमर्थ आगमन येतानी आकृणीये वाणी हसुनी बोले माधव आद्यंत वर्तमान निवेदिता झाला जनार्दन वासवे केले विघ्न दारुण आलो धावन या ठाया एसे लागवियाचे शब्द ऐकुणी हा जे ऋषभ ध्वज उभयांताचे अंतर सहज एक मनोनी आसने देऊन ती घानसी बसवले आपना पाशी कडे काय तपो राशी पौलव्य तो ऋषी राणा ध्यानी विचारी जो मुनी तवदी घेन दिसती स्वस्तानी शाप भय गेले पळुनी लपाले लपनी कैलासी मग शिवासहित ऋषेश्वरी आणि कौदक घेतले करी आव्हानी तांस त्रिपुरारी गेला चांचरी निजासनी चंचळ देखुनी सदा शिवा गुंडाळीला भस्म बटवा हे देखुनी रमाधवा हास्यते धवा नाटोपे मगमनोजी पाणी हे काया रंभली करणी काराने या स्थानी आलो धावनी महाराजा तुमची तो दिसे एसी गती आता जावे कवनाप्रती कवन निरा निवालयात याती मनोन चित्ती संदेहो तव बोले सदा शिव तुमचा कळला भाव टाकून जावे हा ठाव एसे वाटे मजलागी म सखे दहून अंतरी बोलता झाला मुरारी पुढे कैशी किचे परी हे अंतरी विचारावे शिव म्हणे माधवासी विचार सुचे मानसी कांकी ते दोघे एकमेकांशी अंतरसाक्षी अंतर साक्षी म्हणून वाढवया ब्राह्मणाचे महिमान म्हणून मांडिले हे निर्वाण पुढील जानोनी कारण महिमान गौतमीचे मग विष्णू विचारून तरी म्हणे जे हो पुरारी ब्राह्मणाचा उपाय निर्धारी धेनुवरी वरी चालेना तरी पाचारुणी धेनु लागी आपण प्रवेशू तिचे अंगी पुढे होईल त्या प्रसंगी विलोकुआगी सादर विचार मानिला सर्वाते मग धेनु ते संकटी माते मनोनी बोलते पै जाले तथास्तु मनु न पाहि ते समयी मग प्रवेश करीते चाले ही श्लोकार्थ ऐशिया परी दे सर्व देव तेस कोटी सहित वासव गंगा यमुनादी सर्व वास सर्व करीते झाले तई पासुनी धेनु आंगी वास असे हो नवांगी पुढे अवधान पौलव्य मुनी आव्हानिता न देखे कोणी पुढे अवलोकी जो नयनी तो देखे नयनी धेनुते अवघे निरगुन धेनुते तव धेनू आंगी सर्व देवते अवलोकिता पावला विस्मयाते म्हणे आता कौ ते करावे

పురణ ఋషి మనకామనా వాహన నేల వైకుంఠ